पीकेपीएस म्हणजे शेतकऱ्यांचे श्वास, पवन कत्ती यांचे प्रतिपादन. शिरगाव येथे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण. प्रत्येक गावामध्ये प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्यात येत आहे. आज पीकेपीएसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांच्या विकासात सिंहाचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे पीकेपीएस म्हणजे शेतकऱ्यांचा श्वास बनून राहिला आहे, असे मत जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी व्यक्त केले. ते शिरगाव तालुका चिक्कोडी येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या वतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, म्हशी आणि कर्ज वितरणाप्रसंगी प्रमुख स्थानावरून बोलत होते. कत्ती पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा विकास व्हावा, शेतीला लागणारे सर्व आधुनिक साहित्य त्यांना गावातूनच उपलब्ध व्हावे या उद्देशाने प्रत्येक गावात प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची स्थापना करण्यात आली. शेतीचा विकास व्हावा, शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर सुधारावे यासाठीच या पीकेपीएस मध्ये शेतकऱ्यांना सभासद म्हणून करून घेण्यात येते. ಮತ್ತು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳನ್ನ ಮಾನ್ಯ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಂಕಿನ ಚೇರ್ಮನ್ರಾದ ಶ್ರೀ ರಮೇಶಣ್ಣ ಕತ್ತಿಯವರು ಅಂತ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ಗಳನ್ನ ಈ ಒಂದು ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಮ್ಮೇಳನ ಪರವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಸೊಸೈಟಿ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಹಾಗೂ ಬಡ್ಡಿ ಮನ್ನಾ 18-19 ಸಾಲದ ಸಾಲಿನಲ್ಲಿ 1,85,67,500 ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಬಡ್ಡಿ ಮನ್ನಾ ಆಗಿದೆ. 17-18, 19-20 ಸಾಲಿನಲ್ಲಿ 2,57,900 ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ಮನ್ನಾ. ಮತ್ತೆ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಬಡ್ಡಿ ಮನ್ನಾ ಯಾಕಪ್ಪ ಸರಿಯಾಗಿ ಆಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಈ ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಮೇಲೆ ಇದ್ದಂತ ವಿಶ್ವಾಸ ತುಂಬುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ಲಿ, ಸೊಸೈಟಿಯನ್ನ ಸರಿಯ ದಾರಿಗೆ ನಡೆಸುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ಲಿ. ಮತ್ತ ಇದು ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ರೈತನ ಒಂದು ಜೀವನ ಅಂದ್ರೆ ಇದ ಈ ಸೊಸೈಟಿ ಅವನ ಒಂದ ಉಸಿರ ಅನ್ಬೋದು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಈ ಎಲ್ಲಾ ರೈತರು ಎಲ್ಲಾ ಊರುಗಳದಾಗ ಸೊಸೈಟಿ ಮೇಲೆ ಅವಲಂಬನೆ ಇರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ 0% ಬಡ್ಡಿದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಲವನ್ನ ವಿತರಣೆ ಮಾಡುವಂತದ್ದಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಈ ಒಂದು ಪೈಪ್ ಲೈನ್ ವಿತರಣೆ ಅಂದ್ರೆ ಪೈಪ್ ಲೈನ್ ಬಳಿಯಿಂದ ಪೈಪ್ ಲೈನ್ ತಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ನೀರು ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಉದ್ಯಮನ್ನ ಆಗ್ಲಿ ಅಂದ್ರೆ 3% ಬಡ್ಡಿ ದರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ. ಈ ಒಂದು 3% ಬಡ್ಡಿದಲ್ಲಿ ಇವತ್ತ ಎಮ್ಮಿಗಳನ್ನ ಕೊಡುವಂತದ್ದಾಗ್ಲಿ ಅಥವಾ ಈ ಮಹಿಳಾ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಸುಮಾರು 5,00,000 0% ಬಡ್ಡಿದರದಲ್ಲಿ ಸಾಲವನ್ನು ಕೊಡುವಂತದ್ದಾಗ್ಲಿ ಇಂತ ಅನೇಕ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾನ್ಯ ರಮೇಶಣ್ಣ ಕತ್ತಿಯವರು ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. शिरगाव येथील पीकेपीएस कडून 10 शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर, 10 शेतकऱ्यांना म्हशी तर अनेक शेतकऱ्यांना कृषी कर्ज देऊन चिक्कोडी तालुक्यात एक आदर्श निर्माण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर पुढील काळात येथील आणखीन काही सभासदांना ट्रॅक्टर आणि म्हशी वितरण करण्यात येणार असल्याचे गौरवोद्गार काढले. या पीकेपीएसचे कार्य शेतकऱ्यांच्या हिताचे असून यासाठी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सन 2020-21 या वर्षासाठी या संघाला 2,57,00,000 रुपयाचा पत असताना 5,52,03,000 रुपयाचा पत वाढीव केलेले आहे. शिवाय 2018-19 सालात येथील शेतकऱ्यांचे 1,85,67,000 रुपये कर्ज माफ केलेले आहे तर सन 2019-20 सालात 2,57,67,000 रुपयांचा कर्ज माफ करण्यात आले आहे. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालकांचे कार्य उल्लेखनीय असून याचा फायदा येथील सभासदांनी करून घ्यावा
आणि घेतलेले कर्ज वेळेत परतावा करून स्वतःचा आणि संस्थेचा विकास साधावा असेही मत त्यांनी व्यक्त केले. प्रारंभी बिरदेव देवाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर सभासदांना 10 ट्रॅक्टर, यामध्ये सिद्धाप्पा बन्ने, भरमा गावडे, मनगणी बन्ने, चिदानंद पोवाडे, रमजान कौजलगी, विठ्ठल बन्ने, सुरेश विभूते, महेश पोवाडे, महादेव पाटील आणि लक्ष्मण हजारे यांना ट्रॅक्टर वितरण केले. तर 10 मैशी व कर्ज मजुरी पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पहार, फेटा व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी PKPSचे अध्यक्ष रामण्णा कटीकर, उपाध्यक्ष गुलाब डांगे, महादेव मलकापुरे, सुनील फराळे, झाकीर जमादार, विलास यादव, सहदेव बेडर, राजू मस्ते, कावेरी नराटे, शांताबाई मलकापुरे, सचिव संजय चौगुले, चंदूअण्णा पुजारी, किरण पाटील, रामा बन्ने, सहदेव कुरणे, विठ्ठल बन्ने, सोनालिका ट्रॅक्टरचे डीलर सोमेश शेडबाळे, श्रावण मन्नीकेरी, बसगोंडा पाटील, राजशेखर हिरेमठ, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी म्हाळुंगे आदीसह संचालक, सल्लागार, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. VR संकन्नावर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.